तर बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काय आहे यावर एक नजर टाकूया. बारा नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहेत. 5 नवीन IIT आणि 5 नवीन IIM स्थापन करण्यात येणार आहेत. यातले एक IIM महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. मदन मोहन मालवीय शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षणासाठी 28,635 कोटींचा निधी उभारला जाईल. मदरशांसाठी 100 कोटींचा निधी असणार आहे. हरियाणा तेलंगणा या ठिकाणी हॉर्टिकल्चर विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. आंध्र प्रदेश राजस्थानमध्ये कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचीही तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. पुणे आणि कोलकाता इथं बायोटेक क्लस्टर स्थापन केलं जाणार आहे. पुण्यातल्या FTII ला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा दिला जाणार आहे. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.